नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण जाणून घेऊया तलाठी भरती 2023 बद्दल। मित्रांनो, तर तलाठी भरती 2023 जी आहे तिचा फॉर्म जो आहे 15 मार्च 2023 ला येईल अशी एक अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीने गव्हर्नमेंटचं डिसिजन झालेला आहे। मित्रांनो, यासाठी जी पात्रता आहे ती पदवी आहे, जे शेवटच्या वर्षात असतील त्या विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांसाठी काय मर्यादा असेल किंवा ते फॉर्म भरू शकतात का, याबद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओ मध्ये माहिती घेऊया। परंतु सध्याच्या घडीला पात्रता जी आहे ती पदवी किंवा ग्रॅज्युएशन आहे। मित्रांनो, यासाठी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे 18 ते 38 वर्ष। 18 ते 38 वयोमर्यादा अशीपर्यंत खुल्या गटासाठी तुम्ही परीक्षा देऊ शकता। 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही मागास असाल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता। 45 वय जे आहे ते एक्स आर्मी असेल, खेळाडू असेल आणि अपंग असेल यांच्यासाठी देण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की ह्या परीक्षेसाठी पेपर पॅटर्न कसा असेल। तर या परीक्षेसाठी पूर्ण जो पेपरचे मार्क्स असतील ते 200 असतील। हे 50 50 50 आणि 50 अशा पद्धतीने साधारणतः 4 सेक्शन मध्ये हे मार्क्स डिवाइड करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, प्रत्येक घटकासाठी 25 प्रश्न, या पद्धतीने जर आपण 4 घटक केले तर 100 प्रश्न होतात। आता जाणून घेऊया की 25 प्रश्न नेमके कोणत्या घटकावरती असतील। मित्रांनो, मराठीसाठी 25 प्रश्न आहेत, इंग्लिशसाठी 25 प्रश्न आहेत, गणित आणि बुद्धिमत्तेसाठी 25 प्रश्न आहेत, सामान्य ज्ञानसाठी 25 प्रश्न आहेत। असे साधारणतः 100 प्रश्न विचारले जातात। मित्रांनो, मार्कांची जी स्कीम बघितली ×2 म्हणजे 25 × 2 50, इथे पण 50, इथे पण 50, इथे पण 50। मित्रांनो, या भरतीसाठी किंवा तलाठी भरतीसाठी तुम्हाला संभाव्य पुस्तकं कोणते लागतील किंवा कोणतं पुस्तक तुम्ही मार्केटमधून घेतलं पाहिजे, ज्याला कोणाला फास्ट ट्रॅक बॅच बद्दल माहिती पाहिजे असेल, तुम्ही आमच्या द सक्सेस अकॅडमी नाशिक या ठिकाणी संपर्क साधू शकता। किंवा या भरतीसाठी तुम्हाला जर समजा ऑनलाइन बॅच लागत असेल तर तसेही तुम्ही माहिती मागू शकता। मित्रांनो, तलाठी भरती 2023 ही जी 15 मार्चला येणार आहे, यासाठी तुम्ही कृपा करून गाफील राहू नका। ज्याला कोणाला ही परीक्षा द्यायची आहे त्या सर्वांनी आवर्जून या परीक्षेबद्दल अजून माहिती काढायला सुरुवात करा। आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला भरतीबद्दल किंवा ज्या नोकरीच्या नवीन संधी येणार आहेत त्या संधींबद्दल तुम्हाला नवीन माहिती दिली जाईल। जय हिंद, ऑल द बेस्ट, जय महाराष्ट्र।